केंद्र शासनाच्या जवाहर नवोदय विद्यालयाच्या धर्तीवर महाराष्ट्र शासनाच्या समाज कल्याण विभागामार्फत राज्यभरातील विमुक्त जाती व भटक्या जमातीच्या आश्रमशाळांमधील गुणवत्त विद्यार्थ्यांसाठी इयत्ता 6वी ते 12वीच्या दर्जेदार व पब्लिक स्कूलच्या शिक्षणासाठी नांदेड जिल्ह्यातील मुखेड तालुक्यातील कमळेवाडी येथे विद्यानिकेतन पब्लिक स्कूलची स्थापना करण्यात आली आहे. या पब्लिक स्कूल प्रवेशासाठी विद्यार्थी निवड ही विद्यानिकेतन प्रवेशपूर्व परीक्षा मार्फत केली जाते. फेब्रुवारी 2020 मध्ये घेण्यात आलेल्या परीक्षेमधून पारनेर तालुक्यातील प्राथमिक आश्रमशाळा ढवळपूर येथील 8 विद्यार्थ्यांची गुणवत्तेनुसार निवड झाली आहे. प्राथमिक शाळेच्या अनेक विद्यार्थ्यांची आतापर्यंत या ठिकाणी निवड झाली आहे. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी प्राथमिक आश्रमशाळा ढवळपूर येथील विद्यार्थ्यांची विद्यानिकेतन पब्लिक स्कूल कमळेवाडीसाठी गुणानुक्रमे निवड झाली आहे. यामध्ये गीतांजली भुसारी, विजय खेमकर, सायली कोकरे, अश्विनी सूळ, ईश्वर भांड, सूरज नरे, प्रतीक्षा खटके, पल्लवी राठोड यांची निवड करण्यात आली आहे. निवड झालेल्या सर्व विद्यार्थी व पालक यांना आश्रमशाळा ढवळपुरी या ठिकाणी त्यांचा गौरव सत्कार करण्यात आला. त्याचप्रमाणे पालकांनी आपल्या विद्यार्थ्यांना झालेले मार्गदर्शन, विद्यार्थ्यांनी मिळवलेल्या यशाबद्दल आनंद व्यक्त केला. याप्रसंगी मुख्याध्यापक संदीप महांडोळे, शिक्षिका रशिदा तांबोळी, शिक्षक लतीफ राजे, राजाराम वाघ, वसंत काळे, अनिल गायकवाड, संतोष पटेकर आदी उपस्थित होते. माझी मुलगी सायली शिवाजी कोकरे ही आश्रमशाळा ढवळपुरी या ठिकाणी इयत्ता 5वीमध्ये शिकत होती. त्यांच्या शाळेमार्फत तिला शिष्यवृत्ती परीक्षेसाठी पाठवण्यात आलं आणि शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये ती उत्तीर्ण झाली आणि त्याचबरोबर तिची निवड विजय एनटीजी शाळा नांदेडमधले कमळेवाडी या ठिकाणी तिची पुढील शिक्षणासाठी निवड झाली आणि त्या दरम्यान तिच्या शिक्षकांनी आणि हे सगळं श्रेय तिच्या शिक्षकांना आणि आश्रमशाळा ढवळपुरी यांना जातं, कारण त्यांनी तिच्यासाठी खूप कष्ट घेतलं. माझा मुलगा ढवळपुरी आश्रमशाळा या ठिकाणी 5वीत शिकत होता, तर त्याची नांदेड या ठिकाणी विद्यानिकेतन पब्लिक स्कूल या ठिकाणी निवड झालेली आहे आणि ढवळपुरी आश्रमशाळेतील सर्व शिक्षकांनी एकंदरीत व्यवस्थितरित्या त्याला गाईड केलेलं आहे. त्याच्यामुळं आश्रमशाळेतील सर्व शिक्षक आणि कर्मचारी मुख्याध्यापक यांचं मी अभिनंदन करतो. अहमदनगर जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रातील प्रत्येक घडामोडीची अपडेट पाहण्यासाठी माय भूमी न्यूज आवाज जनमनाचा या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.